हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. डायरेक्ट निघलो काय कल्याणला. कल्याणला साडी घ्यायची आहे मम्मीला, दिदीसला. तर साडी बघायला चाललो ना. आमने नाजा पण आलाय माझ्यासोबत. तर आम्ही पाच जण चाललो कल्याण मध्ये. शॉप आहे साडीचा, लय मोठा शॉप आहे ना, फेमस दुकान आहे. लय भारी भारी साड्या भेटतात बोलतो दिदीस सांगत होती. तर बरं चला जाऊ एक दिवस आपण. तर चाललो ना मी. काय शगुन टेक्सटाईल दुकान आहे. दुकान म्हणजे मोठाच आहे डायरेक्ट. अख्खा शॉप आहे, शोरूम आहे डायरेक्ट. होलसेल मध्ये आपण विकत घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता असा सीन आहे. तर त्यात जाऊनच बरा सगळा इन्फॉर्मेशन घेऊ. तुम्हाला पण सांगू कसा भेटते, किती रुपयापासून साडी सुरू, किती पर्यंत एंड. कम्प्लीट आता चार वाजलं ना. त्या पोहोचायला आम्हाला दीड तास लागल बहुतेक. दीड तास लागल कल्याणला. मुंबई जवळ आहे मग त्याच्यापेक्षा. मुंबईला पण 45-50 मिनिटं पोहोचतो. कल्याण असं मुंबईपेक्षा लांब आहे ना आपल्या त्यांची. अरे काय विषय माहिती आहे का, कौशी घेवायची होती मम्मीला सारी. मिनी कवा आहे माहिती आहे का घेतलेली मम्मीला सारी. मम्मीला आईला न खारीवाच्या आईला पैसा माहिती आहे का. पहिल्यांदा माझ्या हातात पैसे आले तर स्वतःचे कमाईचं तो घेतलेली मिनी. तिघी ना सारी सारी ना आयसा ना लुगरा घेतलेला. काय मम्मी कशाला सारी घेवायची आपल्या ना आता पैठणी. तुला कशाला पाहिजे नको का दीदी बोल नाही बघा. आता मी प्रश्न विचारते साधी. चालेल तुला 120 वाली 70 वाली भेटते बोलत. अश गाव बघू कसं. 70 वाली तुला 70 घेऊ. 70 वाल्या डायरेक्ट बसता. पृथ्वी झोपांची उठलेली आहे आणि उठल्या चौकस करणार का. चौकस करणार चौकस. मला दे भूक लागली मला. मी पण चौकस खाणार आता. बघू चौकस खाऊन कसा लागतो. मी खाऊन आहे खाणार तुम्ही. फायनली दुकानाच्या बाहेर पोचलो. शगुन टेक्सटाईल मार्केट हा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला जाऊन साड्या वगैरे घ्यायचं आहे. हा दुकान आहे ना कल्याण स्टेशन पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता आतमध्ये जाऊन बघू कसा काय 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 भेटतंय, काय काय कलेक्शन आहे, किती रुपयापासून स्टार्ट आणि कसा काय बघू. आतमध्ये जाऊन बघू सगळा. तर या रोडला भारत पेट्रोलियम आहे. त्याच्या समोरच एकदम समोरच आपला मार्केट आहे शगुन टेक्सटाईल मार्केट. आणि त्याच्या आतमध्ये जाऊन बघू आपण कसा आहे इथे. आता आपण एंट्री केली शगुन टेक्सटाईल मार्केटमध्ये. आतमध्ये जाऊन ओनरशी भेटू आणि त्यांना विचारू सगळ्या साड्यांबद्दल. तर हे आहेत ओनर अमर दादा. नमस्कार. कसा काय सांगा थोडा. आपलं शगुन टेक्सटाईल मार्केट आपल्याकडे जे साड्यांची व्हरायटी आहे 70 रुपयापासून स्टार्टिंग ते 40,000 पूर्ण रेंज आहे. आणि आपल्या इथं आल्यानंतर तुम्ही एक स्वतःचा बिझनेस फक्त 5,000 स्टार्ट करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा बिझनेस पण ग्रो करू शकता. आणि जर व्हरायटी बघितली तर सगळी काठापत्राची प्रिंटेड कॅटलॉग फॅन्सी साड्या जेवढ्या काही आपल्या लग्न कार्यामध्ये लागतात ते आपल्या शॉपमध्ये लागतात ती सगळी व्हरायटी तुम्हाला एकाच छताखाली पूर्ण 4 माळ्याच्या गोडाऊनमध्ये मिळणार आहे. आणि ते मध्ये एकूण मॅन्युफॅक्चरिंग रेंज इथे तुम्हाला मिळणार. तर जास्त वेळ नाही घेत तुमचा, एक व्हरायटी दाखवतो बघू शकता. एका अशा ठीक आहे परफेक्शन करू शकता की बघा इथं आल्यानंतर एकदम बसून व्यवस्थित. आणि तुम्हाला जी काही क्वालिटी हवी असेल, जी काही रेंज हवी असेल ती प्रत्येक रेंज तुम्हाला इथं मिळणार. माझी बहीण आहे आणि मम्मी आहे, त्यांच्यासाठी कुठली बेस्ट असेल ती दाखव. आता आपल्याकडे तर बेस्ट भरपूर आहेत. आपले सिलेक्टेड आहे जी ताईला आणि आईला आवडतील तसे मी व्हरायटी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आता सर्वप्रथम दाखवणार आहे आपले बनारसी सिल्क. बनारसी सिल्क बनारसी सिल्क जी ही ताई आहे आपल्याकडे ना 950 स्टार्टिंग रेंज होती. आणि याच्यामध्ये 8 ते 10 कलर असतात. आणि जर ही मार्केटला बघितली 2500-3000 ती मार्केटला मिळते. पण आपल्या इकडे मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपल्याकडे 950. आणि याच्यामध्ये ना कुणाला जरी बिझनेस करायचा असेल, समजा कुणाला घरून करायचं असेल या कुणाला शॉप करायचं असेल, तर हे तुम्ही बघू शकता. हे मटेरियल जे सिल्कचं मटेरियल आहे आणि ऑलमोस्ट मार्केटला 2500-3000 प्राईज आहे. तरी माझ्याकडनं 950 घेऊन तुम्ही पण 2 पैसे याच्यामध्ये कमवू शकता. आणि याची प्राईज करायची रॉ सिल्क असेल. ही व्हरायटी जर बघितली, आता आपण सिल्कची व्हरायटी बघतोय. ही रॉ सिल्क आहे, सॉफ्ट आहे आणि याच्यावरती ज्या सिरोस्कीचं काम केलं ज्यावरती छोटे डायमंड आहेत ना, त्याच्यामुळे जो याचा लुक आहे ना ती वेगळं लुक आहे. आणि अशी व्हरायटी आपण जर बघितली तर भरपूर व्हरायटी आहे ते बघू शकतो. ही कुठली आहे साडी. सॉफ्ट सिल्कमध्ये आहे. हा
आहे पण क्वालिटी जी आहे एकदम रिच क्वालिटी. जर क्वालिटी वाईज बघितलं तर आपल्याकडे सगळी 70 रुपयापासून आपल्या प्रिंटेड साड्या ज्या असतात त्या 70 रुपयापासून स्टार्टिंग आहे. तर एक सिलेक्टेड साड्या तुम्हाला मी दाखवतो. तर त्याच्यानंतर आपण हे बघूया पैठणी आहे. आपली पैठणी असते बेंगलोरी पैठणी. ही पैठणी आपल्या लग्न कार्यामध्ये छोटा मोठा फंक्शन आहे तर त्याच्यामध्ये हे रिच वाटतं. त्याच्यामध्ये एक गट्टी सिल्कमध्ये आहे, कॉपरमध्ये ब्लॅक कॉपर आहे, कॉपरमध्ये आहे. ही कॉपर मध्ये आहे का पैठणी? पैठणी आहे कॉपर मध्ये. पैठणी ब्लॅक कलर आहे, त्याच्यावरती कॉपरची डिझाईन आहे, त्यामुळे हे पण रिच वाटत. भरपूर व्हरायटी आहे. आता ताईला तर मी सगळं दाखवणं शक्य नाही पण जी सिलेक्टेड आहे मी ती दाखवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे शिफॉन मध्ये जर बघितला पण हे शिफॉन मध्ये एक सॉफ्ट कपडा आहे बघू शकता तुम्ही. हे शिफॉन मटेरियल आहे. ही पैठणी आहे का सॉफ्ट सॉफ्ट सिल्क मध्ये? एकदम सॉफ्ट आहे म्हणजे असं जशी आपण वेअर करू आपण वेअर करू तशीच राहणार, तिकडे फुगणार वगैरे. आणि याची प्राइस काय? मग याची प्राइस आहे 2100 रुपये. 2100 रुपये मार्केटला 4000 साडे 4000 मिळते, आपल्याकडे 2100. आणि जो रेट सांगतोय ना तोच रेट तुम्हाला मिळणार. जसं तुम्हाला सांगतोय ना व्हिडिओ मध्ये, व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी आलं असेल तरी त्यांना पण हाच रेट 2100 रुपयाच मिळणार आहे. आणि आपल्याकडे जेवढी काही व्हरायटी आहे सगळी मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये तुम्हाला इथे मिळते. ठीक. आणि पैठणी मध्ये बघितलं, जर पैठणी मध्ये बघितलं तरी आपल्याकडे 850 पासून स्टार्टिंग रेंज आहे पैठणी मध्ये. ही 850 850 पैठणी आहे. 850 रुपयाला ही पैठणी आहे. 850 म्हणून मी मम्मीला आणि दीदीला घेऊन आलो कारण त्यांना जास्त माहिती आहे साड्यांबद्दल. बरं, याच्यामध्ये कलर वगैरे जर हवे असतील तर कलर पण कॉम्बिनेशन वगैरे ना एकदम रिच आहे. ही पण 850 लाच भेटेल का? ठीक आहे. ही पण 850 ची रेंज आहे. आपण आता कसं सिल्कचं काठापत्राचं सेक्शन बघितलं, आता आपण जे धर्मावरम कांजीवरम जे हेवी साडी असतात जे नवरीला घालतात, जे आपलं स्वतःचं कुठलं फंक्शन असेल, जे आपल्याला कुठल्या पार्टीला जायचं असेल, तर ते सेक्शन बघूया आपण. आणि दादा एकदम हायेस्ट रेंज काय साडीची? 40,000 पर्यंत हायेस्ट रेंज आहे. 40,000 पर्यंत आहे का? 40,000 पर्यंत रेंज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जशी व्हरायटी असेल, जशी क्वालिटी, जसं पैठणी असेल, या धर्मावरमच्या साड्या असतील, या कांजीवरमच्या साड्या असेल, या साड्यांची रेंज आहे. ही कोणती आहे दादा? ही धर्मावरम सिल्क आहे. धर्मावरम सिल्क. त्याच्यामध्ये 4000 पासून स्टार्टिंग रेंज होते. आणि ही कितीला आहे? याची रेंज, याची पर्टिक्युलर जर रेंज बघितली तरी 4550 आणि मार्केटला जर बघितलं 10,000-12,000 ही रेंज मार्केटला. मार्केटला 10,000 पर्यंत मिळेल का? 10 ते 12 पर्यंत 12,000 पर्यंत रिटेल काउंटर. त्याच्यानंतर हे पण ब्रॉकेट सिल्क, हे प्युअर कांजीवरम आहे. हे प्युअर कांजीवरम का? जे प्लेन साडी आणि बुटके डिझाईन असते ना. कसे वाटते साड्या दाखवतात? आवडतात ना? भारी आहेत का सर? मम्मी महत्वाचे मस्त वाटतं ना? मनाच आवडतं. मला जास्त काही नॉलेज नाही तरी पण मला बघायला तर लईच आवडतं. कॉम्बिनेशन वगैरे ही प्युअर पैठणी. प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे. जशी आपण क्वालिटी घेऊ, जसे डिझाईन घेऊ, जर व्हिडिओच्या माध्यमातून कोण आला, व्हिडिओच्या माध्यमातून आला आपल्याकडे बेसिकली डिस्काउंट असे काही सिस्टम नाही. म्हणजे रेट आहे ओरिजिनल मॅन्युफॅक्चरिंग रेट आहेत. जरी एक साडी हवी असेल या 100 साडी हवी असेल तर एकदम मॅन्युफॅक्चरिंग रिअल रेट आहे. डिस्काउंट वगैरे सिस्टम नाही. कसं रिटेल काउंटरला असतं की जास्त सांगायचे कमी करायचे 500 असं काही नाहीये. कोणी जरी आला तर पूर्ण बारकोड सिस्टम आहे आणि पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग रेट आहे. भारी वाटते. वाव, ही जी रेंज आहे, ही जी क्वालिटी आहे, क्वालिटी क्लास वाटते एकदम. ही कोणती साडी आहे? प्युअर हँडलूम सिल्क आहे. धर्मावरम हँडलूम सिल्क आहे. प्युअर सिल्क पॅटर्न असतात. अशा टाइपचे आणखी भरपूर आहेत. इथे दाखवतो तुम्हाला चालू आहे ती बनारस. ही पण रेंज आहे ना एकदम. तुम्हाला जशी रेंज हवी असेल, जशी क्वालिटी पाहिजे तशी क्वालिटी तुम्हाला
प्रत्येकाची प्राइस तुम्ही बघू शकता साडी 3200 मध्ये एवढी भरलेली आणि क्लास मला तर नॉलेज नाही पण बघायला तर भारी वाटते का नाही क्रेझी एकदम क्रेझी बनारसी सिल्क मध्ये बनारसी सिल्क चालू टाइप त्याच्यामध्ये पण जशी तुम्हाला क्वालिटी जशी रेंज हवी असेल तशी आणि मग नंतर आपण 70 रुपयापासून काय चालू होते ते बघू ते पण बघूया आधी आपण जे हेवी सेक्शन आहे सेक्शन आहे ते कम्प्लीट करू ते कम्प्लीट करूया आणि बाकी तुम्हाला सगळी रेंज दाखवणार आहे बनारसी शालू आहे बनारसी शालू त्याच्यामध्ये डिझाईन म्हणजे कसं प्रत्येकाला वेगवेगळे डिझाईन आणि कपडा तर क्वालिटी जी आहे त्याला समजत असेल काही साड्या घालतात दादा तुमच्यापेक्षा मग तेच म्हणून त्यांना घेऊन आलोय मी मेन बरोबर आता तर आपण हे शालूचं सेक्शन बघितले आता आपण हे ब्राइडल जे नवरीसाठी लागतात हे पण बघूया आपण बघितले काठापदाच्या सेलच्या बघितल्या आता आपण ज्या फॅन्सी असतात ज्या पार्टीवेअर ज्या पार्टीवेअर असतात आता आपण ट्रेडिशनल लुक बघितला ट्रेडिशनल बघितलं आता आपण बघूया पार्टीवेअरचा लुक तर चला आपण दाखवतो तुम्हाला पार्टीवेअरची आता आपण बघणार आहोत ना ज्या फॅन्सी आहेत साड्या हे पार्टीवेअर पार्टीवेअर आहेत तिथे बघ कशी वाटते 700 रुपयापासून चालू होतात ही कितीला आहे याची पर्टिक्युलर जर रेंज बघितली तर याची रेंज 2000 रुपये याची 2000 ला 2000 रुपये आणि याची स्टार्टिंग प्राइस काय असते 800 रुपयापासून आहे 800 रुपयापासून स्टार्टिंग आहे पार्टीवेअर साडीची त्याच्यात तुम्हाला डिझाईन क्वालिटी हे सगळ्या वेगवेगळ्या मिळते हो ही मस्त आहे चमकते बघ असली तिथे भारी वाटते ना ऋत्वी तुला घ्यायची का एक साडी हिच्या मापाची भेटल का ही क्रेझी सिक्वेन्स मध्ये का हाफ हाफ मध्ये हाफ हाफ मध्ये नेटचं काम केले आणि सिक्वेन्स ते 15 त्याच्यानंतर असं वर्क मध्ये त्या वर्क मध्ये पण तुम्हाला इथे ही कोणता आहे ऑर्गेन्झा सिल्क वर्क की वर्क आहे ऑर्गेन्स वर्क ऑर्गेन्झा अच्छा सॉरी ऑर्गेन्झा मध्ये डिझाइन आहे ऑर्गेन्झा मध्ये डिझाइन बघू शकता तुम्ही पट्टोला सिल्क आहे पट्टू सिल्क हे पट्टू सिल्क ची रेंज आहे आणि लाइट कलर नेट मध्ये हा कोणती आहे नेट मध्ये नेट मध्ये फॅन्सी सिल्क मध्ये अशी व्हरायटी बघितली तर आपल्याला व्हरायटी पूर्ण नाही एका व्हिडिओ मध्ये नाही समजणार त्याच्यानंतर तुम्ही इथं येऊन इथं आल्यानंतर तुम्हाला जेवढी व्हरायटी हवी आहे तेवढी व्हरायटी तुम्हाला इथं बघता येईल कन्फ्युज व्हाल एवढी व्हरायटी वा हा मस्त आहे कलर वगैरे जी क्वालिटी आहे एकदम रिच आहे फॅन्सीच बघितला जे आपल्याला उत्सुक आहे जे तुम्ही बघून आला जे ऐकून आलात ते 70 रुपयाची रेंज तर चला त्याची वेळ आली बघायची आपल्याला तर चला फर्स्ट फ्लोर ला मी ती रेंज दाखव चला चला बघूया आता इथं आपण आलो त्या आपल्या फर्स्ट फ्लोरला इथं पण तुम्हाला प्रिंटेड साडी हवी असतील कॅटलॉग हवे असतील सगळी रेंज तुम्हाला इथे 9 वारी असेल आपली 10 वारी असेल 12 वारी असेल ऑलमोस्ट 9वारीसाठी असेल या आपल्या आजीसाठी असेल ती पण तुम्हाला इथं परिपूर्ण व्हरायटी मिळणार आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता इथं आल्यानंतर तुम्ही अशी परचेसिंग करू शकता इथं व्यवस्थित बसून तुम्हाला व्यवस्थित हँडल केलं जातं आणि हे पूर्ण व्ह्यू बघू शकता तर आपण आता इथे सॅम्पल बघणार आहेत आपल्या थर्ड फ्लोअरला आपण सगळी व्हरायटी टोटल फ्लोअर किती आहे टोटल 4 फ्लोअर आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लोर करूयाच तर चला आपण बघूया वरची व्हरायटी चालेल थर्ड फ्लोअर ला आलो आणि इथं 70 रुपयापासून मिळणाऱ्या साड्या आहेत
त्या बघू, मी तर फुल एक्साइटेड आहे त्यासाठी. मी पहिलं बोललो होतो, जसं तुम्ही ऐकलं होतं की बाबा इथं 70 रुपयापासून साड्या मिळतात, ऑलमोस्ट 70 रुपयापासून आपल्याकडे साड्या मिळतात त्या. त्याच्यामध्ये हे असे बंडल येतात, क्वालिटी 70 रुपयाची, 70 रुपयाची आहे. त्याच्यानंतर आहे 90 रुपयाची, ते पण दाखवतो. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता, तुम्हाला स्टॉक हवा असेल, किती पण स्टॉक हवा असेल, किती क्वांटिटी हवी असेल, या 2 पैसे तुम्हाला बिझनेस करायचे असेल, 2 पैसे मिळवायचे लग्नासाठी वगैरे, लग्नासाठी बसता असेल, या तुमचा छोटासा बिझनेस करायचा असेल, तरी सुद्धा तुम्ही तिथे माझ्यासोबत जोडून आणि स्वतःचा एक बिझनेस स्टार्ट करू शकता, स्टार्टअप चालू करू शकता. त्याचा जर डिझाईन बंडलची क्वालिटी आहे, हे सिल्क मध्ये आहे, किती प्राइस काय? किती 220 रुपये प्राइस, 220 रुपये प्राइस, 220 रुपये प्राइस. सिल्क का आहे, सिल्कची डिझाईन आहे. त्याच्यानंतर आपण जी मी 70 ची बोललो होतो, त्याच्यानंतर जी क्वालिटी आहे 90 रुपयाची, ही 90 रुपयाची क्वालिटी बघू शकता. हे 90 रुपयाला त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे कपडे, डिझाईन पण भरपूर आहे, तुम्हाला डिझाईनची काही कमी नाही मेसेज होणार. क्वालिटी पण, क्वालिटी पण आहे, 70 रुपये पण क्वालिटी वाटते, असं नाही का 70 रुपयाची एकूण क्वालिटी नाही, क्वालिटी आहे ना तिथे. नरम मध्ये ही एक आहे, हे असे बंडल, पूर्ण बंडल टू बंडल, तुम्हाला जेवढी काही क्वांटिटी हवी असेल ते बंडल आहे. तुम्हाला 10 पीस पाहिजे, 20 पीस, जसं आपल्या गणपती मध्ये आहेत, नवरात्री मध्ये इथे एका कलरच्या मॅचिंग साड्या आहेत, त्या पण तुम्हाला इथं माझ्याकडे रेडी स्टॉक मध्ये मिळतात. हे तर माझं प्रिंटेड सेक्शन बघितले, तुम्हाला खरेदी करायची असेल तर दादाला नंबर दिलाय, दादा नंबर देतील डिस्क्रिप्शन मध्ये पण आणि स्क्रीन वरती पण येईल, तुम्ही कॉल करू शकता. आणि पूर्ण व्हरायटी बघायची असेल तर नंबर दिला, कॉल करा, एकदा व्हिजिट करा, आणि एकदा व्हिजिटच करा, नक्की व्हिजिट करूनच समजेल तुम्हाला. तुम्ही व्हिजिट करा माझ्याकडे, माझे रेट चेक करा आणि तुम्हाला क्वालिटी लगेच समजून येईल. सिल्कची रेंज आहे 185 रुपये, 185 ला का सिल्क दिदे बघ जरा, सिल्कची क्वालिटी 185 रुपये. आणि जेवढी काय क्वालिटी जी रेंज आहे, ही खूप रेंज आहे, आपल्याला व्हिडिओवर दाखवणं शक्य नाही, त्याच्यामुळे आपण सिलेक्टेड व्हरायटी दाखवते. आणखीन तुम्हाला माझ्या दुसऱ्या सेक्शनला व्हरायटी दाखवतो, या तर चला आपण बघूया दुसऱ्या सेक्शनची. हा सेक्शन आहे माझ्या पाठीमागे बघू शकता, या सेक्शनला आपल्याला तुम्हाला मिळणार आहे कॉटनच्या साड्या, कॉटन ज्या काठावरच्या साड्या, ज्या ब्रॉकेट सिल्क आहेत, सॅटिन सिल्क आहेत, ज्या सिल्कच्या आहेत आणि कॉटनच्या आहेत, या पूर्ण डिपार्टमेंट तुम्हाला इथं मिळणार आहेत. जसं की आपण सिल्क मध्ये बघितलं तर हे लच्छा सिल्क आहे, म्हणून मी बघे ते बघा लच्छा सिल्क आहे या टाईपचं पण. आणि याची प्राइस काय दादा? प्रत्येकाची ही 850 रुपयाची रेंज आहे, 850 ची रेंज आहे, 850 ची. त्याच्यानंतर हे पैठणी बॉर्डर आहे, जसं कॉटनच्या आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कॉटनमध्ये तुम्हाला 205 रुपयापासून स्टार्टिंग रेंज मिळणार आहे. ते तुम्हाला जसं घेईन म्हणजे जसं घेऊ आपण तशी रेंज असणार आहे. तर हे तर आपण हे डिपार्टमेंट बघितलं, आपल्याला सगळे डिपार्टमेंट बघायला एवढा वेळ आहे, तर आपण थोडक्यामध्ये दाखवतोय की बाबा इथं व्हरायटी आहे, इथे क्वालिटी आहे. आणि तुम्ही प्रत्यक्षात एकदा या, व्हिजिट करा, व्हिजिट केल्यानंतर तुमच्या पण लक्षात येईल की हा इथे खरीच व्हरायटी आहे. तर चला आपण दुसऱ्या सेक्शनला जाऊया, अजून एक सेक्शन आहे, याच्यामध्ये जाऊन बघू दादा काय सांगतात आपल्याला. सेक्शनच बघू शकता तुम्ही किती मोठा आहे हा. तर आता आपण आलेलं एकदम प्रिंटेड आणि कॅटलॉग सेक्शन, कॅटलॉग सेक्शन. जसं कॅटलॉग साड्या आहे, जसं कोम्बो पॅकिंग येते, कोम्बो पॅकिंग, याच्यात जशी तुम्हाला आवडेल ती साडी घेऊ शकता. आणि जर याच्यामध्ये काय आहे, क्वालिटी काय बघायची असेल तर असं कॅटलॉग पीस असतं. रेंज व्हरायटी क्वालिटी बघितलं तर इथं खूपच तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग, खूप मोठा गोल्डन आहे आणि हे तर खूप मिळणार आहे. आणि कॅटलॉग जर बघितले आणि सिल्कची व्हरायटी बघितली, असं रिनेल सिल्क बघितलं, जशी तुम्ही व्हरायटी घेऊ तशी रेंज, तशी क्वालिटी तुम्हाला इथं आहे. ही एक आहे, कोणती आहे? हे फॅन्सी वर्क मध्ये आहे, फॅन्सी वर्क मध्ये. ही रेंज आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला आणखी भरपूर डिझाईन क्वालिटी हे मिळतील. थोडं एक विखरलेलं आहे, थोडं विखरलंय, तरी पण आपण बघूया, तरी पण सगळी व्हरायटी दाखवायचा प्रयत्न करा तुमच्यासाठी आणि तुमच्या सबस्क्रायबरसाठी. कारण जेणेकरून पहिला माझा एक म्हणणं आहे का, तुम्ही पहिला व्हिजिट करून बघा, कारण जे डोल्याने दिसतंय ना ते तेवढं व्हिडिओ मध्ये नाही दिसत, त्याचे भारी आहे तिथेशी.
एवढा व्हरायटी आहे ना, एवढ्या व्हरायटी का सांगू नाही शकत, एवढ्या व्हरायटी तुम्हाला पाहिजे ती साडी, पाहिजे ती साडी भेटत इथे. ही कोणती आहे? वर्क मध्ये आहे, वर्क मध्ये, वर्क मध्ये फॅन्सी वर्क. असे खूप अशी खूप रेंज आहे, खूप व्हरायटी आहे. त्याच्यानंतर हे पण आहे, ही एक रेंज आहे. ही कोणते? फॅन्सी फॅन्सी साड्यांची. हा, ही पण एकदम रिच आहे. त्याच्यानंतर आपल्याला फॅन्सी ब्लाऊज, फॅन्सी क्वालिटी, वेगळं साडी वेगळी, ब्लाऊज वेगळा, अशा टाईपची अशी भरपूर सारी व्हरायटी आहे. अच्छा, तर हे आपण आता कॅटलॉग प्रिंटेड आणि वर्कचं सेक्शन बघितलं. आता याच्यानंतर आपण बघूया पैठणी, कांजीवरम, धर्मावरम आणि काठफदर साड्यांचं डिपार्टमेंट त्या बाजूला आहे, ते बघूया. चला, ठीक आहे. आता आपण आलेलो तर आपल्या ज्या काठाफदरच्या सेक्शनला जे कॉटनचे वगैरे साड्या आहेत, जसं की वारली प्रिंट आहे, वारली प्रिंट, हे वारली प्रिंट आहे. वारली प्रिंट आहे, 230 रुपयाची रेंज आहे. ही 230 ला साडी आहे का? 230 ची रेंज आहे. त्याच्यानंतर आपल्या आजीसाठी जे आपल्या 9-वारी 10-वारी 12-वारी लागतात, हा, त्या पण सगळी व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळेल. पूर्ण आहे ना, 10-वारी 12-वारी या आहेत, 9-वारी 10-वारी 12-वारी. त्याच्यानंतर ज्या अशा भारी असतात, जे आपल्या लग्नात वगैरे 9-वारी चालतात, ते ह्या पण आहेत पैठणी बॉर्डर. याची काय प्राइस? याची प्राइस आहे 2560 रुपये. 2560 रुपये, 2560 रुपये. किती वारी आहे इथे? 12-वारी, 12-वारीचे 2560, 2560 रुपये. म्हणजे सगळी डेग्युकेट, त्याच्यामध्ये कमी वाली पाहिजे तर कमी वाली पण मिळेल. हा, त्याच्यानंतर ही रेंज आहे 210 रुपयाची, 210 ची. कोणती साडी? ही कॉटन सिल्क आहे, कॉटन सिल्क, 210 ची रेंज आहे. त्याच्यानंतर अशी भरपूर सारी व्हरायटी आहे, ती तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि कमी वेळामध्ये दाखवतो. जास्तीत जास्त व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न. कॉटन मध्ये, हे कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहे, त्याची भरपूर आहे. त्यानंतर हे रॉ सिल्क आहे, रॉ सिल्क, रॉ सिल्क. याच्यामध्ये पण तुम्हाला कलर जे आहेत आणि याची प्राइस, प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर आहेत ना, प्रत्येक पॅटर्न मध्ये मिळतात. त्याच्यामध्ये त्याची प्राइस जर बघितली तर प्रत्येकाची वेगवेगळी रेंज आहे. 720 ची रेंज आहे, 720 ची रेंज, 720 ची रेंज, 720 पासून किती पर्यंत प्रत्येकाची वेगवेगळी वेगवेगळी रेंज, वेगवेगळी. हे एक बघा, ती पण वेगळी रेंज आहे, वेगळी क्वालिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर असं सॅटिन सिल्क झालं, ही कोणती साडी? सॅटिन सिल्क, सॅटिन सिल्क मध्ये आहे. अशा त्यांची भरपूर व्हरायटी आहे. नंतर हे रॉ सिल्क मध्ये, रॉ सिल्क सेल्फ कॉन्टॅक्ट पॉप, जे जेवढी व्हरायटी बघू आपण तेवढी कमी आहे. त्याच्यानंतर हे पॉपर मध्ये, पॉपर मध्ये खोलून का दाखवतो की आपलं तुम्हाला पण लक्षात येईल, जे आपला तुमचे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण वस्तू प्रत्यक्षात समजेल का काय वस्तू आहे आणि काय नाही, क्वालिटी कशी आहे. जर क्वालिटी चेक करायची असेल तर मी तसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही येऊन एकदा चेक करू शकता व्हरायटी, क्वालिटी, रेट जे आहेत. आणि तुम्हाला मार्केट पेक्षाही, मोठ्या मोठ्या होलसेलर पेक्षाही तुम्हाला इथं कमीत कमी रेट मध्ये इथे मिळेल याची मी गॅरंटी देतो. आणि आपला एकदा ऍड्रेस सांगा तुम्ही एकदा. माझा ऍड्रेस आहे कल्याण मध्ये, कल्याण गोवे नाका पिंपळघर इथे आहे. आणि हे मुंबई मध्ये आहे, मुंबई, मुंबई मध्ये. आणि पेट्रोल पंपच्या समोर, पेट्रोल पंपाच्या बाजूला, भारत पेट्रोल पंपाच्या बाजूला, बाजूला. तसं मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहे ऍड्रेस, नंबर वगैरे सगळा दादाचा तुम्हाला भेटेल. पूर्ण दुकान एक्सप्लोर केला. तुला पाहिजे का? नको नको. मम्मी बोलते लयात माझ्या घर साडी बोलते प्यार चाहिए काय कंची क्या होती दीदीसला ए तुला पाहिजे का नाही नको नको रे. फायनली आम्ही चाललो घरा, आता घरा आलो, घरा पण नाही उलवा नोडला आव न, डायरेक्ट हॉटेलला जेव्हा आलो आणि घरा जेव्हा नाही गेला बोलत जेव्हा झाला हॉटेलला, हॉटेलला मालवण तडकामध्ये जाऊन बरं जेवू, भूक लागली घरा जेव्हा नाही गेला तर. काय खाणार? एक चिकन तंदुरी, पापलेट फ्राय, अजून
याच्यातला काहीच मिळणार नाही तुम्हाला, टाइमपास का होऊन घरी पाठवू का? तू काय खाणार? उपास आहे का? ऋतू झोपली हा, एक बिस्लरी थँक्स अजित. हा, पहिला मसाला पापड आला आहे अजित, कसा वाटतंय? मनलाय भूक लागली होता. 0 मिनिटात पापड संपन्न केला आहे, ऐसा आहे का? आमचा खपच नाही. आज आवरे लवकर पापड कसा कपला आपला? नाही पापड कसा कपला आपला? मम्मी पापड वगैरे नको का? मम्मी आणि दीदी वेज आहे ना, आम्ही भुता आहोत, भुता आम्ही भुता आहोत. जेव चिकन पाहिजे, मस्त लागते का? लोकांची उठली द्याली मस्त जेवतो काय पंता माहिती का? गावठी कोंबरा मंगवलो डायरेक्ट. हॉटेल तर स्टाफ बरोबर नाही फक्त, बाकी आहे मीच. लिंबू सरबत आहे बी, लिंबू सरबत खाला बिला जेवलो. आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा शगुन टेक्सटाईल मार्केटला आणि बघा तिथं जाऊन लई भारी भारी सगळं आहे. आणि त्याची सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहे. हा ब्लॉग इथंच एंड करतोय. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.